Evening, sir. Yeah. Good morning, sir. Good morning. That's the best. Thank you, sir. नाव संगम की ओळख करून द्या बरं सर. मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील केकले गावचे रहिवासी असून माझे शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथून झाले आहे. माझ्या घरी माझे आई वडील भाऊ असं आमचं कुटुंब आहे आणि सर माझा छंद कुकिंग आहे. बरं, टेंथचे मार्क्स सांग बरं सर. मला टेंथला 93.40% होते. ट्वेल्थला 84%. बरं, तुम्ही शेतकऱ्याचा असूल हे पुस्तक वाचलंय का बरं? सर वाचनात तर आलेलं आहे. म्हणजे कोणी लिहिलंय बरं ते? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. महात्मा ज्योतिबा फुलेंचं शेतकऱ्यांसाठी काय काम आहे सांगा बरं. सांगू शकता? हो सर, सांगा बरं. सर ते पहिले असे समाज सुधारक आहेत की त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल वक्तव्य केलं होतं. त्यांनी जेव्हा हंटर कमिशन आलं तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांसाठी त्याच्याकडे साक्ष दिली होती. त्याचप्रमाणे त्यांनी खतपोडीचे जे बंड झाले तिथं सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला होता. आणि 19 जेव्हा पहिलं INC जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा सुद्धा ते तिथं शेतकऱ्याच्या वेशात गेले होते शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी. आता सध्या जे आहे जनगणना जी आहे 2021 ची, त्यामध्ये OBC जनगणना जी आहे ती जातीनिहाय जी आहे झाली पाहिजे अशी मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं बरं, जनगणना जातीनिहाय झाली पाहिजे का OBC ची? सर सॉरी, ह्याच्याबद्दल मी जास्त अभ्यास केला नाही. बर, ठीक आहे. मला सांगा, आपलं विद्यापीठच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठावरती अहमदनगरला अहमदनगरच्या नामांतरा संबंधीचं सध्या विषय सुरू आहे. तर अहमदनगरचं नाव काय केलं पाहिजे अशी मागणी समोर आलेली आहे. महाराष्ट्रामधले 2 जिल्हे जे आहेत त्यांच्या नामांतराचा प्रस्ताव आपण पाठवलेला केंद्राकडे, ते माहित आहेत का तुम्हाला? सांगू शकतो त्यांची नावं? सर औरंगाबाद आहे त्याचं संभाजीनगर. ही छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद आहे त्याचं धाराशिव असं नाव. बरोबर. आता तुम्ही कोल्हापूर मधून आलेला असता, कोल्हापूर विद्यापीठ जे आहे त्याचं नाव काय आहे? कोल्हापूर विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. हे शिवाजी विद्यापीठ? सर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. कन्फर्म? हो सर. हे जे औरंगाबाद आणि धाराशिव जे आहे उस्मानाबादच्या नामांतरांचा प्रस्ताव जो गेलेला आहे याच्यावर तुमचं मत सांगा बघा. सर मला असं वाटतं की जे नामांतराचा प्रस्ताव गेलेला आहे तो जनतेच्या मागणीनुसार जर गेला असेल तर तो योग्य आहे असं मला वाटतं. की ते त्या लोकांच्या मागणीनुसार असेल तर. बर, आता तुम्ही BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे, भारतीय शेतकऱ्यांसमोर कुठल्या समस्या आहे सांगू शकाल का? तीन महत्त्वाच्या सर. सर्वात मोठी समस्या म्हणता येईल की सर कर्जबाजारी पण एक शेतकऱ्याची समस्या आहे. त्याचप्रमाणे सर त्यांना उपलब्ध साधन सामग्री किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सहज उपलब्ध होत नाही ही एक शेतकऱ्यांच्या पुढील समस्या आहे. त्याचप्रमाणे सर सिंचनाच्या सुविधा किंवा चेंज मान्सून जे चेंज होतं त्याला लवकर सर शेतकरी अडॅप्ट करू शकत नाही त्यामुळे पिकांमध्ये नुकसान होणे अशा समस्याने सामोरे जावं. MSP काय असतं बरं? सर MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. किती पिकांसाठी देतो आपण? सर 23 पिकांसाठी देतो. आणि ऊसासाठी काय असतं? सर ऊसासाठी FRP म्हणजे फेअर रिमुनरेटिव्ह प्राइस असते. MSP आणि FRP मध्ये काय फरक आहे बरं? सर दोन्ही पण केंद्र शासनच ठरवतं पण FRP असते की राज्य किंवा तिथले कारखानदार म्हणजे ऊस उत्पादक जे कारखाने आहेत त्यांच्या बैठकीतून ती ठरवली जाते. जी CACP त्याची शिफारस करते त्यानुसार ती ठरवली. ती जास्त शुगरच्या रिकव्हरी रेटवरती डिपेंड असते. बरं, तुम्ही आता एक उत्तर देताना असा उल्लेख केला की महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशनकडे साक्ष दिली होती. हंटर कमिशन काय होतं? सर मॅडम हंटर कमिशन एक ब्रिटिश काळामध्ये
ब्रिटिशांचे जे प्रतिनिधी होते हंटर ते भारतामध्ये आले होते आणि त्याच्यापुढे भारतीयांच्या काही समस्या आहेत तिथे त्यांच्यासमोर मांडल्या गेल्या होत्या. केव्हा लिहिली होती साक्षर, वर्ष कुठलं होतं? मॅडम 1988 साली. 1887 बर. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या फील्ड मध्ये योगदान दिलं असं म्हणता येईल? मॅडम त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे जसं की विधवा विवाह किंवा बालविवाह, त्याचप्रमाणे शैक्षणिक ह्याच्यामध्ये मुलींची शाळा काढणे शेतकऱ्यांसाठी किंवा मग उद्योग क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये पण किंवा कामगारांसाठी पण त्यांचं. बरं, मुलींच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला होता असं म्हणतात. बरोबर, मुलींना काय बरं शिकवायचं असं म्हणत होतं त्यांना, मुलींना शिकवण्याचं काय मॅडम होतं? मॅडम त्यावेळी समाजामध्ये खूप विषमता होती किंवा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप अल्प प्रमाणात होता. त्यांना असं जाणवलं होतं की जोपर्यंत समाजामध्ये स्त्रीचा विकास होत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही आणि त्यामुळे त्यांनी मुलींना पण बरोबरीने मुलांच्या शिकवण्याचा विचार केला असा. बरं, सध्याच्या काळात तुम्हाला काय वाटतं झालाय का समाजाचा विकास मुलींना शिक्षण दिल्यामुळे? मॅडम आपण 2009 जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट आला त्याच्यानुसार समान मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. बऱ्यापैकी झालेलं आहे असं मला झालेलं आहे असं वाटतं तुम्हाला? तुम्ही उल्लेख करा की तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला भाऊ पण आहे, काय करतात ते? भाऊ माझा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तुमच्या बीएससी ऍग्रिकल्चरच्या नॉलेजचा मग इकडे ऍडमिन मध्ये आल्यावर काय फायदा होणार? मॅडम आम्ही बीएससी ऍग्री मध्ये बरेच विषय शिकतो त्यामुळे आणि त्यामुळं सगळ्या विषयांची सांगड घालून कसं आपल्याला काम करता येईल हे आम्हाला शिकवलं जातं किंवा वेगवेगळ्या विषयांचं नॉलेज घेऊन कसं आपण एक संघ काम करू शकतो हे. तसंच मॅडम त्याचा उपयोग मला प्रशासनामध्ये होऊ शकतो. कसा? जसं की मॅडम आम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट असतात ॲग्रोनॉमी, त्यात क्रॉप कल्टिवेशन शिकतो, सॉइल सायन्स असतं तिथं सॉइलची मशागत करणं, ह्या सगळ्यातून एक क्रॉप डेव्हलप होतं किंवा मग आपण एक क्रॉप घेतो किंवा त्यातून उत्पन्न हे करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा प्रशासनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या किंवा प्रश्न आपल्या समोर येतात ते पण अशाच प्रकारे सगळ्यांची सांगड घालून सोडवण्याचा प्रयत्न करेल. मग जे बाकीच्या पदवी असतात कुठली असतात, इंजिनिअरिंग, कॉमर्स, सायन्स, मग त्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास असतो ना, मग तुमचं ऍग्रिकल्चर मधलं काय वेगळं असतं? मॅम मला असं वाटतं की म्हणजे 60% पॉप्युलेशन इंडियाची ही कृषीवरती अवलंबून आहे आणि ज्यावेळी प्रशासनामध्ये जाईल तेव्हा 2 एक तरी नागरिक हा शेतकरीच फॅमिलीतला असेल त्यामुळे त्यांचे जे बेसिक प्रॉब्लेम आहेत ते समजण्याची ते चांगल्या प्रकारे मी समजू शकते कारण की ऑलरेडी माझं एज्युकेशन हे ॲग्रिकल्चरमधून झालेलं आहे तेव्हा मी बेसिक त्यांच्याबद्दल सांगू शकते. आणि ते दुसरे जे ज्यांचं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर नाही त्यांच्याबद्दल काय मग? मॅम त्यांना आमच्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास करावा लागेल ह्या जर त्यांना बेसिक. नाही नाही, तुम्ही आता जे म्हणालात की 2 नागरिक तर शेतकरी कुटुंबाची किंवा शेतीशी संबंधित असेल मग त्यांचे प्रॉब्लेम चांगलं सॉल्व्ह करू शकते, समजून घेऊ शकते. पण जर तो अदर दॅन ऍग्रिकल्चर मधला असेल मग मॅम त्यांचे पण प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही असं सेग्रिगेशन करणार का किंवा भेदभाव करणार का की ह्याचे बॅकग्राऊंड ऍग्रिकल्चर आहे याचं नाही? तसं नाही मॅडम होणार कारण की आम्हाला पूर्ण ही एक जर्नलिस्ट पोस्ट आहे त्याप्रमाणे त्याचं ट्रेनिंग पण दिलं जाईल की प्रत्येकांना कसं समान पद्धतीने आपल्याला वागवता येईल असं मला वाटतं. बरं, तुम्ही ऍग्रिकल्चरला ऍडमिशन कोणत्या हे तुम्ही घेतलं होतं, बी एस ऍग्रिकल्चरला? मॅडम माझं 12th ग्रुप बी होता त्याच्यानुसार मॅडम मला ह्याच्यामध्ये MBBS ऍडमिशन घ्यायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली CET कमी मार्क्स भेटल्यामुळे मला तिकडे ऍडमिशन घेता आलं नाही. पण घरी पण शेती असल्यामुळं किंवा शेतीमध्ये आवड असल्यामुळं मी ॲग्रिकल्चर घेण्याचं ठरवलं आणि तेव्हा माझं सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचं एक स्वप्न पण होतं, मग ह्याचा उपयोग आपल्याला तिकडं पण होईल ह्या उद्देशाने मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं. अनफॉर्च्युनेटली असं म्हणालात तुम्ही, अनफॉर्च्युनेटली CET मार्क कमी पडले. अनफॉर्च्युनेटली तुम्ही फॉर्च्युनला ब्लेम करताय की तुमचा स्वतःचा अभ्यास तयारी कमी पडली? नक्कीच मॅडम माझ्या स्वतःचा अभ्यास तयारी कमी पडली की त्यात नशिबाचा काही वाटा होता असं वाटतं तुम्हाला?
मॅडम नशीब ही आपल्या प्रयत्नांवरती असते असं मी विश्वास ठेवते. एमएससीईआरटीचा फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र स्टेट कॉमन सॉरी मॅडम सॉरी आता आठवत नाही मला. कुकिंग मध्ये मॅडम मला पारंपरिक पद्धतीचं जेवण बनवायला आवडतं. मग त्याच्यामध्ये मग कोल्हापूरचा फेमस असा तांबडा पांढरा रस्ता बनवणे किंवा घरगुती दही धपाटे करणे, स्वीट मध्ये बासुंदी वगैरे अशा प्रकारचं बनवते. मॅडम पांढरा रस्ता बनवण्यासाठी आपल्याला मेन जे खोबरं असतं त्याचा खीस काढून त्याचा रस काढावा लागतो. मग आपण तेलाच्या तेला फोडणी देऊन त्याच्यामध्ये मग लवंग किंवा जे आपले खडे मसाले आहेत त्याचा वापर करून आणि मटण जे आपण उकडून घेतो ते त्याच्यामध्ये घालून आपण बनवू शकतो. बरं, फक्त मटण? मटण चिकन. बरं, आणि तांबडा रस्सा? तांबडा रस्सा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण जी कोल्हापूरची लवंगी मिरची असते त्याची मेन चटणी बनवायची आणि त्याच्यानंतर मग फोडणी देऊन त्याच्यामध्ये मटण घालून ती चटणी घालून आपला जो तीर ती जिरे किंवा कोथिंबीर कांदा टोमॅटो ह्याचा मसाला बनवून त्याच्यामध्ये घालून आपण तांबडा रस्सा बनवू शकतो. आणि मीठ मीठ घालणार की नाही मॅडम? तुमचं कॉलेज पुण्याचं कॉलेज ना? हो सर. बर, त्या कॉलेजला वेगवेगळे एंट्रन्स आहेत, गेट आहेत, तर त्याची नावं तुम्हाला सांगता येतील का? कोणते कोणते गेट एंट्री? सर माझ्या माहितीनुसार म्हणजे ते दिशा वाईज गेट आहे, दिशा म्हणतात. एक तर मेन गेट आहे ते मेन गेट, त्याच्यानंतर पश्चिम, उत्तर आणि दक्षिण गेट. त्याला विशिष्ट नावाने ओळखलं जातं बोली लँग्वेज मध्ये. तुम्ही 4 वर्ष तिथे राहिला असेल बरोबर, तुम्हाला आठवतात का ती नाव? आम्ही तर बोली भाषेमध्ये सेंट्रल गेट म्हणायचो. मेन गेट? हा. त्याच्यानंतर साईड लाईक सेंट्रल मॉल होता पुणे सेंट्रल, त्याच सेंट्रल मॉलचं गेट. पाठीमाग जे ग्राउंडचा ग्राउंड आहे, मोठं ग्राउंड आहे, तर ते ग्राउंडचं गेट अशा प्रकारे. आणखी एक गेट आहे पूर्वेकडच्या बाजूला नतावाडी रोडला जोडत, त्याला वाडीचं गेट. नतावाडी काय? नरवीर तानाजी वाडी. कशाशी संबंधित ते नाव? सर नरवीर पुण्यामध्ये आणखी एक क्षेत्र आहे किंवा एक ठिकाण आहे त्याच्याशी संबंधित ते नाव आहे. तुम्ही बी एस सी अग्री केली होती बरोबर, कृषी संशोधकांची नावं सांगता येतील? सर एम एस स्वामीनाथन एक किंवा. त्याचबरोबर आणखी माझा पुढचा प्रश्न असा आहे, आज तारीख किती? सर 3 जानेवारी. कशासाठी हा दिवस सोळा? सर हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, त्याचप्रमाणे बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो. अच्छा, बालिका दिवस साजरा करण्यासाठी म्हणजे हा राष्ट्रीय बालिका दिवस आहे का राज्य बालिका दिवस आहे? हा राज्य बालिका दिवस. बर, सरकारने हीच तारीख का निवडली असेल? सरकारने की सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे, त्यांनी मुलींसाठी खूप काम केलं होतं. अच्छा, कुठे शाळा सुरू केली होती मुलींसाठी? सर पुण्यामध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात शुक्रवार पेठमध्ये त्यांनी पहिली मुलगी. तुम्ही 4 वर्ष पुण्यात राहिला, त्या ठिकाणी कधी गेला होता? नाही सर कधी गेले नाही. तुम्हाला वाटतं का जायला पाहिजे होतं असे त्या ठिकाणी? ठीक आहे. सध्या तुम्ही एक कुकिंग ही तुमची हॉबी सांगितली, तर कुकिंग संबंधीचे वेगवेगळे युट्यूब चॅनल्स असतात, असे काही जे नामांकित युट्यूब चॅनल जे कुकिंग संबंधीची माहिती देत असतात, तर अशी नावं तुम्हाला सांगता येतील का? पाहिले का असे चॅनल्स तुम्ही? काय नाव आहे? सर मी पाहिलेल्यामध्ये मराठीमध्ये रुचिरा आहे, त्याच्यानंतर मधुराज रेसिपी, त्यानंतर एक भन्नाट चव म्हणून एक आजीबाईचा चॅनल आहे. त्याचप्रमाणे एक साऊथचा खूप मोठा एक आहे व्हिलेज कुकिंग चॅनल म्हणून, तो एक मी पाहतो. तुमच्या घरी तुम्ही सांगितलं की शेती आहे? हो सर. तर कोणते कोणते पिकं होतात तिथे? सर आत्ता सध्या शेतामध्ये ऊस हे पीक आहे आणि रब्बीमध्ये गहू पीक आणि खरीपमध्ये आम्ही भात घेतो. भात पण होतो? हो. पाऊस पाऊस किती सेंटीमीटर पाऊस पडतो तिथे? सर कोल्हापूरमध्ये 70-80 आमच्या भागामध्ये 70-80 सेंटीमीटर पाऊस पडतो. अच्छा, कोणती व्हरायटी घेता भाताची? सर भाताची आठवत नाही. ऊसाची कोणती व्हरायटी तुम्ही घेता?
ऊसाची सर 86.32 86.0 दुसरा नाही लावत नाही सर बा किती रिकव्हरी भेटते 86.32 10-12% च्या आसपास रोपे लागवड करता का बेने लागवड पद्धत सर बेने लागवड अच्छा सध्या रोपे लागवड पद्धती सगळीकडे जरा प्रचलित होत आहे बरोबर आणि तुमच्या विशेषतः कोल्हापूर भागामध्ये बरेचशी रोपं वगैरे मिळतात तुम्ही कधी असा प्रयत्न केला नाही कारण तुम्ही ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहात मग कशात फायदा असतो बेने लागवडीमध्ये का रोपे लागवडीमध्ये जास्त फायदा असतो सर फायदा म्हणजे पहिला तर एक लघु शेतकरी म्हणून आम्ही जे लघु 1 एकर शेती असल्यामुळे त्यातही आम्ही फक्त 20 गुंठे लागवड करतो त्यामुळे आम्हाला बेने लागवड ही इकॉनॉमिक कॉस्टच्या दृष्टीनं परवडणारी आहे कारण की रोप थोडीशी महाग पडतात त्या दृष्टीनं त्यामुळे पण मला वाटतं की रोप लागवड पद्धती ही चांगली आहे कारण की ती त्याचं जे इनिशियल असते ग्रोथ ही आपण एक कॉन्झर्वेटिव्ह वातावरणामध्ये करतो त्यामध्ये एक अडॅप्टिव्ह होऊ शकतं नंतर एन्व्हायरमेंटसाठी एखादं समजा रोप आपण लागवड केली तर कोणतंही एखादं झाड असेल तर झाडामध्ये त्याचे जे रूट्स असतात त्यातलं महत्वाचं रूट कोणतं म्हणजे जे त्याचा अपटेक घेत असत अन्नद्रव्य घेत असत पाणी घेत असत बर पांढऱ्या मुळी बद्दल ऐकलंय किंवा व्हाईट रूट बद्दल ऐकलंय सर कोणत्याही झाडाचे असू शकतं ते काय करत तुमचे पोस्ट प्रेफरन्सेस सांगा बरं काय सर पहिला प्रेफरन्स DYST दुसरा ACST तिसरा सेक्शन ऑफिसर क्लास मला सांगा महिला पोलिसांचे काय समस्या आहेत बरं सर मला स्पेशल महिला पोलिसांच्या अशा काही समस्या आहेत ह्याबद्दल मी जास्त नाही माहिती घेतली पोलिसांच्या समस्या सांगू शकता सर पोलिसांची आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ओव्हरऑल एक समस्या आहे की मनुष्यबळ कमी पडतं पोलिसांकडे किंवा वर्कलोड पण होतो ही एक समस्या आहे कोल्हापूरच्या आपल्याला जी अटॅक आहे का बरं हो सर जी अटॅक संबंधी काय म्हणता इश्यू झाला होता जी अटॅक कोल्हापूरच्या दिला होता तो काय वाद आहे सांगू शकता का तुम्ही सर म्हणजे कोल्हापूरचे रहिवासी किंवा जे कोल्हापूरचे कारागीर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूरचा चपला जो जी आय टॅग आहे तो फक्त कोल्हापूरच्या प्रॉपर कारागिरांनाच भेटायला पाहिजे पण हा जी आय टॅग सांगली सातारा तसेच बेळगाव ह्या सर्व कारागिरांच्या ह्यांना दिलेला आहे तो एक इश्यू झाला होता कोल्हापुरी चप्पल जी वाजते प्रकारे आवाज तो आवाज काय येतो काय मेकॅनिझम सर त्याच्यामध्ये एक झाड आहे एक झाडाचं ते फूल किंवा बी असतं ते घातलं जात त्याच्यामध्ये नाव नाही मला लक्षात येत बर चालेल येऊ शकता